सन्मान्य आदरणीय गणेश दादा सिंगडा यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिक करता पारितोषिक होतं आणि विकेट हॅट्रिक आपण जर बघितलं साध्य केली गेली गोलंदाज त्यांच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती करतो की आपण या तिरंगा तिलर संघाचे साईनाथ भोईर यांना विनंती करतो आपण देखील या यस नक्की स्वरूपामध्ये दिलं जातं ते 200 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज दिलं जातं वेल प्लेड आपण जातोयात मैदानाच्या दिशेने आता मॅच बघितली तर एका साईडला असेल तो गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्पीकरला बॅटिंगचं आमंत्रण जीवलग ग्रुप घोटगाव या संघाला दिले जाऊया मैदानाच्या दिशेने दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा पहिला चेडू प्रगती पदावरती पहिला चेडू ऑफस्टंपच्या बाहेर होता विशाल रावते यांच्याकरता देखील पारितोषिक होतं षटकारांच्या हॅट्रिक करता आणि तसेच जर आपले सौजन्य बघितले तर सन्मान्य आदरणीय सुनील आत्माराम जाधव साहेब ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून ते 200 रुपयाचं पारितोषिक होते दिलं जात आहे ते विशाल रावते याला वेल प्लेड विशाल दुर्दैवाने संघ कदाचित या टुर्नामेंटमध्ये जिवंत राहू शकला नाही तरी देखील चांगला परफॉर्मन्स विशालने आपल्या जोरावरती केला होता यापुढे सपोर्टच्या दिशेने खेळायला स्ट्रोक आहे डीप लॉंगरवरती फिल्डर तैनात आहे 517 जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळाला इथे मिळेल ती सिंगल धाव या सिंगलच्या मदतीने धाव फलकाला चालना दिली जाईल धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचेल ती दोन चाकड्यावरती पहिला चेडू आपण बघितला तर पहिला चेडू डॉट त्याच्यानंतर सिंगल सिंगल तीन चेडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आखूट टप्प्याचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन चकवा दिला जातोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला गेला नाही पण आमच्या दिशेने मिळाले फायडेचा इशारा आणि तसेच गोलंदाज बघितलं तर दीपक डायरेक्टली विकेट कीपरकडे बघितलं आणि विकेट कीपर देखील दर्शवतात यस इथेचा वाईड त्याने देखील सहमत होते पंचांचा सहमत ही चांगली स्पोर्ट्समॅनशिप होती ही खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो जर कदाचित आपल्या गोलंदाजाला माहीत नाही आहे वाईट चेंडू आहे की नाही विकेट कीपर देखील दर्शवतात तो चुकीचा आहे पंच खरे आहे तर ते देखील दर्शवलं गेलं एक सल्यूट असेल विकेट कीपर यांना देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून जो डीप लॉंगॉनचा फिल्डर होता तो घेतला जातोय तडियार सर्कलमध्ये आणि जो मिड ऑफचा फिल्डर होता शॉर्ट मिड ऑफचा त्याला देखील डीप मिड ऑफवरती ढकललं जात आहे शॉर्ट मिड ऑनवरती तसेच लॉंग ऑफवरती फिल्डर तैनात आहे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये देखील एक फिल्डर तैनात आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला गेला नाही चांगल्या दर्जाचा चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन वारंवार करतो तो दीपक यावेळेस डायरेक्टली फिल्डरच्या हातामध्ये झेल होता कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला पुरेपूर प्रयत्न होते कदाचित स्टॉप होते की नाही नाही निश्चित स्वरूपामध्ये चेडू निघून गेला आहे माउंट लाईनच्या बाहेर आलेला दर्जेदार चौकार संकेत लोखंडाच्या बॅटमधून सातच्या गड्यावरती धावपळ जाऊन पोहोचलंय पायांचा उपयोग केला गेला ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू होता हवेमध्ये फिल्डिंगचा समय हा स्ट्रोक होता जी फिल्डिंग सजावली होती गोलंदाज दीपक याने त्याच फिल्डरच्या हातामध्ये झेल इथे गडीबाद होतोय षटक क्रमांक एकच्या समाप्त्याकडे धावपळ 7
पोचते थे सात चाकड़ी पहला गड़ी बाद जलाए संकेत लोकंडे बाद जलाए वैतिक पांच धावा बनो तो बाद जला त्याच्यानंतर जगदीश मैदान दरम्यान है महेश कोल्हा त्याचा साथ देने करता आला है जगदीश ऑन स्ट्राइक यावेळी साकूट टप्प्याचा चेंडू होता दर्जेदार बाउंसरचा बारा केला गेला जागते रवोचा हा संदेश देणारा चेंडू होता वन बाउंसचा इशारा पंचांच्या माध्यमातून देखील दिला गेला वन केलं जाते वन फॉर इन दिस ओव्हर असं देखील दर्शवलं जाते चांगला दर्जाचा चेंडू होता यावेळी समोरच्या दिशेने फटका फसलाय चेंडूच्या खाली पुन्हा सध्या तोच फिल्डर पहिला अटेम्प्ट सुटला दुसऱ्या मध्ये देखील कॅच सुटलाय कॅच ड्रॉप जीवनदान येते किती मागणं ठरू शकेल येणारा वेळ आणि काळ दर्शवेल मित्रांनो आणि तसेच बघितलं तर फक्त आणि फक्त सिंगल धाव इथे कम्प्लीट केली गेली या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला गेला धाव फलक धावसंख्या जाऊन पोहोचली आठ चाकड्यावरती विशाल लहांगेने आपलं कार्य पार पाडलं होतं पण कदाचित फिल्डर चुकी करतायत महेश कोल्हा ऑन स्ट्राइक डावखुरे हाताचा बॅटर पाठ फिरवलं ती जोराने पण कदाचित बॅटर बॉल मध्ये संपर्क झाला गेला नाही वाईडचा इशारा आलाय वाईट चेंडू आलाय वाईटच्या पद्धतीने धावफलक वाढला गेला यावेळी स्वेगिर करण्याचा प्रयत्न फटका फसला चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येताना लॉंग चेस आहे कॅच पकडला जातोय दर्जेदार कॅच ते पकडला जातोय विशाल लहांगीच्या माध्यमातून गडी बाद होईल इथे महेश कोल्हा बॅक टू डग आउट गडी बाद झालाय ते महेश कोल्हा बाद झालाय शून्य चक्रवर्ती बाद झालाय महेश कोल्हा गेलाय त्याच्या जागी परेश कोल्हाला बॅटिंग करण्याकरता ऑन स्ट्राइक असेल परेश आल्याला विकेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितले जाते वेगवान आपल्या रनआउटची दाट शक्यता आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे देखील गडी बाद होईल जगदीशच्या खेळीवरती पूर्वविराम फुल स्टॉप लागवला जाईल बॅक टू बॅकची दुसरी सफलता फायटिंग साइड टीम करता कम ऑन इज जिल्हा ग्रुप घोडगाव संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय कदाचित अडचणीच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय धावसंख्या फक्त नऊ आणि धाव फलकावरती तीन गडी बाद झालेत
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. व्हाईटचा इशारा आला, आम्हाला त्या धावसंख्येमध्ये भर पाडले जाईल. या व्हाईटच्या मदतीने धावपलक वाढेल, धावून पोहोचेल 10-10 आकड्यावरती. यामुळे चॉपस्टॉपचा बाहेर चेंडू होता, रोम दिली होती, बचावली जाई धूम. चेंडू वेगाने वाढवण्याच्या दिशेने, अतिशय सुंदर फिल्डिंग. वेगाने चेंडूवरती सरसावला गेला फिल्डर, दोन धावा आपल्या संघाकरता स्टॉप केल्या गेल्या. चांगली फिल्डिंग, दोन धावा इथून स्टॉप केल्या जात आहेत. या दोनच्या मदतीने धावफलक वाढेल, धावून पोहोचेल 12 चक्रवरती. चेंडू क्रमांक आतापर्यंत या षटकामधील जर बघितला तो कम्प्लीट झाला आहे. तो 5 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल याच्यानंतर. उमेश ऑन स्ट्राइक, पुन्हा खोलवर टप्प्यात चेंडू होता. ऑफ साइडच्या दिशेने डीप वरती खेळू तैनात आहे. लॉन्ग चेस असेल त्याच्याकरता, दुसऱ्या करता इंटरेस्टेड आहेत, पण कदाचित दुसरी इथून मिळणार नाहीये. एकाने संतुष्ट व्हावं लागेल. इथून जर बघितलं दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली, दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस झुलक ग्रुप संघ जाऊन पोहोचला होता. 13-13, लॉस ऑफ 3 विकेट्स. उमेश भुयाला बॉलिंग मार्क वरती. वैतिक कोट्यामधील पहिले संघ करता तिसरा षटक घेऊन आला. स्ट्राइक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. उमेश अंधेर. उमेश करता हा चेंडू होता खूप टप्प्याचा, चांगल्या दर्जाचा हा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला गेला, पंचांच्या मधून देखील बॉल केला जातो. गोलंदाज उमेश भोयाला वन बाऊचा इशारा केला गेला. यामुळे सॉन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर बीट झाला. चेंडू वेगाने बाउंड्रांच्या दिशेने ट्रॅव्हल होताना चेंडू निघून जाईल 22 स्वरूपामध्ये आलेला दर्जेदार चौकार. बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार मिळाला. धावफलक वाढला, जाऊन पोहोचला 17-17 चाकड्यावरती. टॉस जिंकला होता गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा या संघाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेमध्ये जर बघितलं तर चांगली गोलंदाज झाली आहे. यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय. पुढचा चेंडू वाईडचा इशारा आलाय. येस, पंच माफी मागताय. त्याच्यानंतर देखील डिसिजन दिला जातो नो बॉलचा इशारा, कारण की स्कोअर पंचाने देखील ऑलरेडी डिसिजन दिलं गेलं होतं. उमेश भोये बॉलिंग मार्कवरती आहे. खराब चेंडू होता नो बॉलचा. पुढचा चेंडू फ्रीड असेल. बॅटिंग मार्कवरती उमेश. यामुळे चांगला स्ट्रोक आहे पाडीमागे. फिल्डर त्याच्याकरता सहज सोपा झेल होता. कॅच ड्रॉप होते, पण कदाचित फ्रीडचा चेंडू होता. दुसऱ्याकरता इंटरेस्टेड. रनआउटची 8 बेटर थ्रोची आवश्यकता होती. हा खराब थ्रो आहे. पुन्हा रनआउटची शक्यता वाढली, पण नॉनस्ट्राक एंडवरती. बघता बघता इथं 3 धावा कम्प्लीट केल्या जातील. या 3 मदतीने धावफलक वाढला जाईल. धावफलकवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 21-21. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत इथे एकही धाव यायला नव्हती पाहिजे. फक्त सिंगल किंवा डबल यायला पाहिजे होती, पण खऱ्या अर्थाने इथे या षटकामध्ये खराब कामगिरी गोलंदाजाची झाली आहे.
फटका फसलाय चेंडूच्या खाली, स्वतः विकेट कीपर, कॅच ड्रॉप झालाय, पुन्हा एकदा चेंडू सकवा देतोय. दोन धावा कंप्लीट केल्या जातील, तिसऱ्या करता प्रयत्न आहे, कदाचित तिसरी इथून मिळणार आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. अतिशय खराब फिल्डिंग, मिस फील्ड वारंवार होताना पाहायला मिळाली आहे. या तीनच्या मदतीने धावफरक वाढेल, धावून पोहोचेल 24 आकड्यावरती. कदाचित जर 30 धावा इथून जर म्हणल्या तर सन्मानजनक स्कोर फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ आतापर्यंत षटकामधील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धाव फरकाची धाव संख्या 24-24. गतीमध्ये परिवर्तन केलं, हा चांगल्या दर्जाचा चेंडू आहे. जर हा कदाचित खेळण्याचा का प्रयत्न केला गेला नाही, 2016 देखील सर्वांना प्रश्न पडला होता की कडप्पाने बाहुबली को क्यू मारा, आणि त्याच्यानंतर इथे देखील प्रश्न पडला असेल की बॅटर नाही घेत, क्यू छोडा का सोडलाय, स्लॉग ओव्हर आहे, अंतिमचे 2 चेंडू आहेत, तिथे बॅट फिरवणं गरजेचं होतं, पण तरी देखील चेंडूला सोडून दिलं गेलं, खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. हा देखील विकेट कीपर चुकी करतात वारंवार, वारंवार चुकी खेळली जाते. या एक्स्ट्रा धावा मित्रांनो कुठेतरी काट्यासारख्या टोचला जातील. षटक क्रमांक इथून जर बघितलं 3 समाप्ती झाली, 3 षटकांचा समाप्ती अखेर, धाव फरक 25-25 विजयाकरता 26 धावसंख्येचं आव्हान असेल. अष्टविनायक पालिवली संघाचे कॅप्टन, तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स भूतपाळा संघाचे कॅप्टन, विनंती करतो आपण टॉस साठी, तसेच त्याच्या अगोदर आमच्या काही प्रमुख अतिथींचा आम्ही शाहीर सन्मान करणार आहोत. सन्मानी आदरणीय श्री लहोजी थापड साहेब, जिल्हा परिषद सदस्य भिवंडी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाहीर सन्मान केला जाईल. प्लीज दादा विनंती करतोय, लहू दादा प्लीज आपण आपला शाहीर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. डीजे मास्टर थोडंसं विनंती करतोय की आपल्या माध्यमात देखील एक थोडंसं स्वीटचं सॉन्ग घेऊ द्या, बॅकग्राऊंड म्युझिक. आपण बघितलं तर सन्मान यादनीय लहुजी थापड साहेब, जिल्हा परिषद सदस्य भिवंडी, आणि तसेच त्यांचा शाही सत्कार सन्मान यादनीय आदिवासी असोसिएशनचे सल्लागार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. ऋषीनाथ मस्कर दादा यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान इथे पार पाडला जाईल. तसेच आपण जर बघितलं तर यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्रे कॅप्चर केले जातात, मायेचं वस्त्र शाल, आणि तसेच बघितलं तर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. थँक्यू सो मच डीजे मास्टर. चला अष्टविनायक पालिवडी संघाचे कॅप्टन, चला टॉस आडिया, आणि तसे त्याच्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स भूतपाडा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित असेल, हातवरती करा. अष्टविनायक पालिवडी संघाचे कॅप्टन, विनंती करतो आपण टॉस आडिया, चला घाई करा जरा प्लीज. अष्टविनायक पालिवडी संघाचे कॅप्टन आले, चला उपस्थित आहे, चला कमिटी मेंबर्स विनंती करतो टॉस करून घ्या दोन संघांदरम्यान.
राजू दादा सपोसांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय अष्टविनायक पालिवली आणि तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स मुतपाडा दोन्ही संघ लाख लाख शुभेच्छा असतील. रुपेश बागी आणि तसेच विनोद तांबडी सलामीची जोडी आहे. बॉलिंग मार्क वरती जगदीश बोर्ड आलाय. पहिला चेंडू सज्ज 26 धाव संख्येचा आव्हान आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेचला गेलाय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. यावेळेस दुसरा चेंडू क्लीन बोल्ड गडी बाद होतो. इथे शून्य जगणारती सिल्वर डक इथे शिकार होताना रुपेश पागे बॅक टू डक आउट. सफलता गोलंदाज जगदीश बोर्ड करता. कमांड इज ए कपिल पागी आला बॅटिंग मार्क वरती. सिल्वर डकचा शिकार झाला तो बॅटर रुपेश पागी. यावेळेस बॅकअप धॅन स्लोवर वनचा हा चेंडू होता. सिंगल धावी ते सहज सुपेर पर्याय मिळेल. शॉर्ट तडबांवरती चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं खोलताना कपिल पागी आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट छोटंसं आहे, टार्गेट मोठं नाही आहे. 26 धावसंख्येचं आव्हान इथून चेस करायचंय. या 26 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. पहिल्या षटकाला देखील एक्सिलेट करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जर चांगल्या रूपाने धावा आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या बॅटरकरता समीकरण सहज आणि सोपं केलं जाईल. या टुर्नामेंटकरता अफाट मेहनत घेतात आमचे कमिटी मेंबर्स. सकाळच्या 17 तर संध्याकाळच्या 17 अफाट मिळेल त्यांच्या माध्यमातून देखील घेतली जाते. या टुर्नामेंट करता त्यांना देखील एक सल्यूट असेल. हॅशटॅग थँक यू सो मच आणि एक सल्यूट असेल तुमच्याकरता. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या मोठ्या संख्येने आता जोडले जातात आमच्या सभावेत. खचाखच भरलेले ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा चेंडू नॉन प्लेबल हा चेंडू होता. पंचांच्या दिशेने वळतायत. कदाचित हाईट इथे फॅक्टर केली जाईन. वाईडचा इशारा आला आहे. वाईट प्लस कदाचित वन बाउन्स देखील वॉन केला जात आहे पंचांच्या माध्यमातून. धावपळीवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चाकड्यावरती. जगदीश बोर्ड आपला बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. यामुळे चांगला स्ट्रोक आहे. चेंडू गॅपमध्ये पाठीमागे फील्ड तैनात आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्याकरता प्रयत्न केला जातोय. मिळणार नाहीये. ॲक्युरेट थ्रो येताना पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. संतुष्ट व्हावं लागेल एकानेच. धावफलक वाढेल. लावून पोहोचेल 3 चाकड्यावरती पहिला चेंडू. डॉट आला त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर सिंगल, व्हाईट, त्याच्यानंतर सिंगल. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावफलकरती धावसंख्या 3 चाकड्यावरती. आणखी समीकरण जर बघितलं तर आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल पॉवर प्लेमधील. स्ट्राईक इनवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो कपिल. कपिल करता हा चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची दाट शक्यता आहे. बॅटर थ्रोची त्या आवश्यकता होती. पण कदाचित अरे हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये जगदीश ही संधी सोडून देतोय. पाच चेंडूचा खेळ पूर्ण झाला. धाव फुलर धाव संख्या 23-23. कपिल पागी ऑन स्ट्राईक. आतापर्यंत चेंडू बरेच फेस केले पण कदाचित बॅटर बॉलमध्ये संपर्क होत नाहीये निश्चित स्वरूपामध्ये जो पाहिजे तसा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन मिश्रण केलं होतं. कदाचित संपर्क झाला होता. या थ्रोची ते आवश्यकता होती का. ऑन स्ट्राईक एंडवरती रनआउटची दाट शक्यता आहे.
सिंगल धाव इथे मिळेल, कॅच देखील ड्रॉप झाला, जीवनदान कपिल पागी याला, षटक क्रमांकातून एकची समाप्ती झाली, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचते, फक्त आणि फक्त चार सेकंडावरती लॉस ऑफ वन विकेट. क्रिकेटच्या नगरीतल्या फायटरचे योगेश पेंडकर दादाचा येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, विजयाकरता 22 धावसंख्येची आवश्यकता. संकेत लोखंडाला बॉलिंग मार्कवरती, वैतिक कोट्यामधील पहिलं संघाकरता दुसरं षटक आहे, टर्निंग पॉईंट आणणारं हे षटक आहे या मॅचमधील. ही मॅच कोणाच्या दिशेने जाणार आहे, हे षटक इथे इथून तय करणार आहे, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे. कपिल पागी ऑन स्ट्राईक, यावेळेस पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता, इन साईड एजच लागते. आतापर्यंत बघितलं तर कपिलच्या बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होते, पण ते पुरेपूर नाही आतापर्यंत पाहायला मिळाले. ते हे सामन्याचं समीर कोणाच्या दिशेने जाणार आहे, आईगावती स्पोर्ट्स भातरे पाडा की जीवलग ग्रुप घोटगाव, कोणाच्या दिशेने जाईल आतापर्यंत जर बघितलं तर खऱ्या अर्थाने ही मॅच बनून जाते. जीवलग ग्रुप घोटगाव या संघाच्या गोलंदाजांनी पहिलं षटक चांगल्या दर्जाचं गेलं, ते जगदीशाचं, आणि त्याच्यानंतर दुसरं षटक घेऊन आला तो संकेत लोखंडे. मॅच बनवण्याचा प्रयत्न करेल आपल्या संघाकरता. पहिला चेंडू तर सटी ठिकाण्यावरती होता, दुसरा चेंडू कशा प्रकारे असेल. ऑन स्ट्राईक कपिल पागी, यावेळेस फुल टॉस चेंडू होता, पॉईंटच्या डोक्याच्यावर चेंडू खेळून काढला जात आहे. एक कंप्लीट दुसऱ्या करता प्रयत्न केला जातोय, दुसऱ्याची देखील सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त होईल, थोडीशी मिस स्पीड. तिसऱ्या करता प्रयत्न केला जातोय, तिसऱ्या करता निघालेत, बघता बघता तिसऱ्याची देखील सहज आणि सोप्या रूपाने प्राप्ती. एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट, तीन धावा येथे सहज आणि सोप्या रूपाने मिळतील. या तीनच्या मदतीने धावफलक वाढेल, लावून पोहोचेल ते सातच्या आकड्यावरती. विजया करता आणखी 19 धावसंख्येची आवश्यकता असेल, येणारे चेंडू असतील ते 10 आणि 10 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता. विडोद ऑन स्ट्राईक, यापुढेच चांगला दर्जाचा चेंडू होता, लो फुलॉस डीप होणारा चेंडू होता. एक कंप्लीट दुसऱ्याकरता प्रयत्न केला जातोय, कदाचित 10 टाइम वेस्ट झालाय, रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे गडी बाद होईल. साई पागियाला बॅटिंग करण्याकरता, दुसरा हादरा भाताने पाडा या संघाला. रुपेश त्याच्यानंतर विनोद, दोन्ही ओपनर साफ झालेत, तर दुसरा षटक आणखी संपलेला नाही आहे.
तीन चेंडूचा खेळ दोन आतापर्यंत पूर्ण झाला आहे. तसेच देखील घडी देखील दोन पास झालेत. यावेळेस सरळ सोडून जाणारा दोन चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर येईल वाईडचा इशारा. या वाईडच्या मदतीने धाव फलक वाढेल. धावून पोहोचले धाव फलकवरती. धाव संख्या ती टोटली नऊ. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलताना पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती संकेत लोखंडे आहे. पहिला चेंडू डॉट आला त्याच्यानंतर तिहेरी धाव, त्याच्यानंतर वन प्लस विकेट, त्याच्यानंतर एक्स्ट्रा चेंडू आला वाईड आला. साई पागेला बॅटिंग करण्याकरता ऑन स्ट्राईक. कदाचित साईवरती जास्त जबाबदारी असेल. कपिल पागे देखील प्रयत्न करतो पण त्याच्या प्रयत्नात आतापर्यंत यश काही मिळालं नाही आहे. यावेळेस चेंडू गॅपमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तयार आहे. एक कंप्लीट ठिकाणी संतुष्ट होत आहेत. साई पागी ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅटर. धावसंख्या धावफलकडती जाऊन पोहोचते ती दहाच्या आकड्यावरती. विजया करता आणखी बघितलं तर सोळा धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील ती आठ आणि आठमध्ये सोळा धावसंख्येची आवश्यकता. आठमध्ये सोळाचं समीकरण हे दोन चेंडू अतिशय महत्वपूर्ण असतील दोन्ही संघांकरता. भाताने पाडा तसेच घोडगाव या संघाकरता दोन्ही संघाकरता हे दोन चेंडू अतिशय विशेष असतील. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईडचा इशारा येईल. विजया करता आणखी पंधरा धावसंख्येची आवश्यकता असेल. आठ पंधराचं समीकरण या मॅचमध्ये बाकी राहील. आठ पंधराचं समीकरण या मॅचमध्ये बाकी. विजया करता भाताने पाडा या संघाला. डावखुरे हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईकला खेचला. स्ट्रोक आहे. चेंडू गॅपमध्ये आहे. एकतर सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. दुसऱ्या करता प्रयत्न होता पण कदाचित दुसरी इथून मिळण्याचे चान्सेस भरपूर वाढलेत. पण रनआउटची शक्यता देखील वाढली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे गडी बाद होईल. नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर कपिल परतावं लागेल. पूर्ण चेडू असेल. बॅटिंग करण्याकरता आला तो दीपक पंतू. नॉन स्ट्राईक इनवरती असेल. साई पागी ऑन स्ट्राईक असेल. डावखोऱ्या हाताचा फलंदाज. सात मध्ये चौदाची आवश्यकता आहे. समीकरण पूर्णपणे बदलले जात आहेत. गोडगाव संघ या मॅचवरती थोडस कमबॅक करताना पाहायला मिळतोय. सात चौदाचं समीकरण. यामुळे सिंचाळीस लागली होती. एका धावेकरता इंटरेस्टेड. एका धावेची प्राप्ती. येणारा सहा चेंडूचा खेळ बाकी असेल. विजया करता तेरा धावसंख्येची आवश्यकता. बल्ला करते हल्ला
बॉलिंग मार्ग वरती आलाय तो अतुल आणखी 13 ची आवश्यकता विजया करता 6 मध्ये यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता इनसाइड एज लागली होती कदाचित 9 सेकंडचा बॅटर सिंगल धावे करता इंटरेस्टेड होता पण कदाचित मिळणार नाही हे पहिला चेंडू चांगला दर्जाचा अतुल याचा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय पाडी मागे फिल्डर महेशच्या हातामध्ये सहज आणि सोपा झेल गडी बाद होईल इथे साईच्या खेळीवरती पूर्णवना फुल स्टॉप गडीबाज झालाय अतुल याला सफलता प्राप्त झाली येणार 4 चेंडूचा खेळ बाकी विजया करता 13 धावसंख्येची आवश्यकता 4-13 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे छोटासा टार्गेट होता कदाचित भाताने पाडा संघ पाठीमागे राहिला या मॅच मध्ये असं प्रतीत होत आहे आणि करण्याकरता आलाय तो अक्षय पागी जबाबदारी असेल एक मोठा हिट कदाचित मॅच मध्ये थोडासा कमबॅक पाहायला मिळू शकतो यामुळे सालेला विकेट करण्याचा प्रयत्न होता मिस टाइम स्ट्रोक झाला गेला बॅट बॉल मध्ये संपर्क आय थिंक झाला नव्हता असं प्रतीत होत आहे सिंगल धाव आता मिळेल येणाऱ्या चेडूचा खेळ बाकी असेल तो 3 आणि 3 मध्ये विजया करता 12 धावसंख्येची आवश्यकता इथून पुढे येणार 3 चेडूचा खेळ बाकी असेल विजया करता फक्त 2 धाव नव्हे तर 2 षटकारांची 2 आवश्यकता असेल फक्त 2 ची आवश्यकता आहे धावा नव्हे तर षटकार असतील ते 3 मध्ये 2 इथून ठोकावे लागतील अखूट टप्प्याचा चेंडू विकेट लागवण्याचा प्रयत्न एका धावे करता इंटरेस्टेड रनआउटची दाट शक्यता डायरेक्ट हिट झाला घडी पास झाला इथे समीकरण आता बदलला जाईल खूपच रोमांचकारी असा सामना एक चेंडू आणि 6 धावांची गरज गोलंदाज राईट ओव्हर द विकेट फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार विचार करता 12 धावसंख्येची आवश्यकता याच्या अगोदरची देखील आपण मॅच बघितली होती अजयने 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकून आपला संघाला विजय प्राप्त करून दिला होता तोच महेश पागी करू शकेल का तोच कारनामा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता फक्त आणि फक्त मिळेल ती सिंगल आणि या मॅच मध्ये औपचारिकता बाकी असतील 26 धावांचा टोटल देखील इथे डिफेंड होऊ शकतो हे देखील करून दर्शवून जात आहे घोटगाव या संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला होता गावदेवी स्पोर्ट्स भाताने या संघाने आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर 26 धावांवरती रोखलं गेलं पण कदाचित बॅटिंग चांगली झाली नाही गोलंदाजांनी आपलं कार्य पार पाडलं पण
गावदे स्पोर्ट्स भाताने पाडा संघाचे बॅटरांनी सर्वांनी निराश केलं आणि अशा प्रकारे जीवला ग्रुप घाट गाव संघ इथून विजय प्राप्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन आणि व्हेरी हार्ड लक टू आई गावदे स्पोर्ट्स भाताने पाडा. विवेक शेलार कालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यात हायले भारी.